देशाचे आताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी दोघांच्या भाषणात एक गोष्ट मला जाणवली की समतेची भाषा ही या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सातत्य ठेवलेली आहे आणि ज्या दृष्टिकोनातून ज्याला इंग्रजीमध्ये आपण विजन म्हणतो त्या दृष्टीतून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आपण सगळे या देशात हे लढलो सगळं आणि स्वातंत्र्याचा लढा ज्यांना आपण प्रेमाने अजूनही बापू म्हणतो असं बापूजींनी सुरू केलं आणि असंख्य सहकारी त्यांचे ज्यांच्यामुळे आज आपण हा मोकळा श्वास घेऊ शकतो. इतिहासात अनेक नावं घेतलेली आहेत नोंदलेली आहेत पण असंख्य कुटुंब अशी आहेत ज्यांची नोंदच नसेल पण त्या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि त्यांचा नमन केलं पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजे कारण इतिहासात अनेक मोठ्या नेत्यांची नावं आहेत पण अशी कुटुंब आहेत ज्यांनी खूप मोठा त्याग केला असेल योगदान केलं असेल पण त्यांचं नाव कदाचित कुठल्या इतिहासाच्या पुस्तकात नसेल पण आपल्या मनातल्या इतिहासात आपण सगळ्यांनी आज या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने मग महिला असू दे पुरुष ज्यांनी एवढा मोठा त्याग हा तुमच्या माझ्यासाठी केला त्यांना नतमस्तक होऊया त्यांचे आशीर्वाद घेऊया त्यांची आठवण अस करून आज पंडित जवाहरलाल नेहरूंनी बापूंनी सांगितलेलं जे स्वप्न या भारताचं पुढे नेलं त्याच्यात सातत्य ठेवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं ज्याच्यातून आपल्याला मताचा अधिकार मिळाला स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आणि ज्या चौकटीत आज आपला देश गेले 75 वर्ष चाललेला आहे अतिशय योग्य पद्धतीने या संविधानाचंही आपण समोर नतमस्तक झालं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी दिशा दिली तुम्ही विचार करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या संविधानात आहे. त्याच्यामुळे किती विचार करून ते संविधान किती चर्चा करून ते संविधान केलेलं आहे आणि त्याचबरोबर आज एक अतिशय महत्वाची गोष्ट आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की ह्या देशाचं जे पुढचं सगळं काम असणार आहे ते महिलांच्या समतेतून अधिकारानंतच असणार आहे. त्याच्यामुळे मी माननीय नरेंद्र मोदीजींचे मनपूर्वक आभार मानते की जी सुरुवात ह्या महाराष्ट्राने सुरू केली महाराष्ट्राने पहिल्यांदा महिलांना आरक्षण देणारं राज्य कुठलं तर तुमचा माझा महाराष्ट्र आहे. महिलांची समतेची भाषा म्हणजे महिला आणि पुरुष समतेची भाषा कुठून सुरू झाली आणि ते निर्णय प्रक्रियेत आल्या ते पहिल्यांदा तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातून जवळपास 26-27 वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा या देशात जो विचार आदरणीय प्रधानमंत्र्यांनी आज दिल्लीत मांडला त्याची कृती तुमच्या महाराष्ट्राच्या मातीतून ते बीज आणि ते वृक्ष उभं राहिले याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे ज्या महिलांबद्दल आदरणीय प्रधानमंत्री बोलत होते मला आनंद आहे की त्या सगळ्या कामाची सुरुवात तुमच्या माझ्या महाराष्ट्रात झालेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आदरणीय प्रधानमंत्र्यांना आपण सगळ्यांनी गेल्या 26-27 वर्षात जे काही काम झालं महिला धोरणाचं काम झालं ती सगळी माहिती आपण आदरणीय प्रधानमंत्र्यांना दिली पाहिजे. आपल्या संघटनेत विद्याताईंनी अनेक वर्ष ही समतेची भाषा महिलांचे अधिकार त्याच्यात खूप चांगलं काम केलंय तर मी विद्याताई तुम्हाला विनंती करीन की आज महिलांना हक आणि महिलांची समतेची भाषा पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री बोललेले आहेत. तर गेल्या 27 वर्षात महाराष्ट्राने केलेलं काम आपण बांधलेलं पहिलं महिला धोरण देशातलं पहिलं ही सगळी माहिती आपण आदरणीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या महिलांनी पाठवली पाहिजे आणि त्याची सुरुवात मला वाटतं विद्याताई तुम्ही करावी अशी आमची सगळ्यांची मला असं वाटतं तुम्हाला मान्य असेल तर विद्याताईने आपण विनंती करूया की सगळी माहिती आपला हा सगळा विचार हा शाहू फुले आंबेडकरांनी जी समतेची भाषा केली म्हणजे सावित्रीबाईंपासून खरं तर शिक्षणाची म्हणजे मला आज आदरणीय प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकताना प्रत्येक गोष्ट ती महाराष्ट्राशी मी मनात जोडत होती. त्यांनी सांगितलं शिक्षणाला प्राधान्य द्या शिक्षणाची सगळ्यात महिलांची सुरुवात कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. त्यानंतर महिला धोरणाबद्दल बोलली ते कुठे झालं ते महाराष्ट्रातच झालं. त्यांनी सायंटिफिक टेम्पल म्हणजे सायन्स विज्ञानाचा उपयोग विज्ञान सगळ्यात जास्त कुठे झालं तर महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये झालं. बिहारचं पण खूप मोठं विज्ञानात आज खरं तर त्यांची अनेक वर्षांची ओळख आहे. तर भाई 5 गोष्टी प्रधानमंत्र्यांनी सांगितल्या त्या 5ही गोष्टीची सुरुवात जर 75 वर्षात कुठे झाली असेल तर तुमच्या माझ्या महाराष्ट्रात झाली याचा मला खूप अभिमान वाटला. त्याच्यातून 5 जे मुद्दे मांडले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी
ते योगा योगाने सगळे महाराष्ट्रातनी खूप काम केलेले मुद्दे मांडले, त्यामुळे मला असं वाटतं पाचही मुद्द्यांमध्ये महाराष्ट्रांनी केलेलं काम याची नोंद घेऊन आपण प्रधानमंत्र्यांना आपण सगळ्यांनी मिळून ते पाचही मुद्दे वाटून घेतले पाहिजेत आणि त्या पद्धतीने अभ्यासपूर्वक पत्र एक जे आपण केलेलं काम आहे गेल्या 75 वर्षात हे आदरणीय प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आपण। कारण आज जर देश पुढे जायचा असेल तर ही श्रद्धा ही असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धेत आपला देश पुढे जाणार नाही। त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्याला इंग्रजीत सायंटिफिक टेम्पर, तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा, तंत्रज्ञानाचंच हे युग आहे, तंत्रज्ञानामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपल्या आयुष्यात रोज एक बदल घडतात। म्हणजे तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा, श्रद्धा कुणावरही ठेवा, आई वडील तुमचे शिक्षक देव जे तुम्हाला योग्य वाटेल त्याच्यावर, श्रद्धा ही कुणावर तरी असलीच पाहिजे, नाही तर समाज एकत्र कसा राहणार। श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातलं अंतर हे शाहू फुले आंबेडकरांचं शिकवण आहे। त्यामुळे ही सगळी हा सगळा विचारांचा वारसा हा महाराष्ट्राचाच वारसा नाही, हा देशाचा वारसा आहे। आज पार्लमेंटमध्ये तुम्ही गेला तर शाहू महाराजांचा पुतळा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा मोठा पुतळा आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा आहे आणि त्यांची सगळ्यांची शिकवण। आज प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही खूप मोठा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला। पुन्हा महाराष्ट्र तुम्ही विचार करा, त्यांचं सगळं आज आवर्जून प्रत्येकाने महाराष्ट्र प्रधानमंत्र्यांचं भाषण जाऊन ऐका अशी माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाला। आणि मी तुम्हाला म्हणते म्हणजे मी अशी भारावून गेले त्यांचं भाषण ऐकून, मी म्हटलं हे तर सगळं आमच्या महाराष्ट्राचंच कौतुक चाललंय आज प्रधानमंत्र्यांच्या। त्याच्यामुळे जे जे महाराष्ट्राच्या नेत्यांनी म्हणजे चव्हाण साहेबांपासून माननीय उद्धवजींपर्यंत जे काम, आता नंतरचं नाव घेऊ शकत नाही कारण त्यांचं सरकारच झालं नाहीये, म्हणजे ते अजून कामाला लागलेच नाहीये, त्यांची जी काही कामं आहेत ती फक्त फोनवर व्हिडिओ वगैरे दिसतात, त्याला काही आपण मला काही टीका करायची नाही कुणावर, पण त्याच्यामुळे मी त्यांचं नाव घेतलं नाही। पण कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश महाराष्ट्राचा आणला आणि तोच धागा घेऊन आज प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं हे खूप मराठी माणसासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे मेरा भारत महान आहेच, पण माझ्या महाराष्ट्राच्या मातीशी जे आपलं नातं आहे त्याचा ओलेपणा आणि त्याच्यात केलेले कष्ट हे कधीच आपल्याला विसरून चालणार नाही। तो महाराष्ट्राचा जो लढा होता त्याच्यात ज्यांनी योगदान केलं, पुन्हा मी म्हणेन त्याच्यात अनेक लोकांची नावं आहेत, खूप पिढ्यांनी त्याच्यासाठी महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आणि ह्या महाराष्ट्रातल्या जडणघडणीमध्ये की नेहमी आम्हाला जेव्हा विचारतात 60 साल में आपने क्या किया, तेव्हा मी एकच उत्तर देते ज्या शाळांत आणि कॉलेजमध्ये तुम्ही शिकून हा प्रश्न विचारण्यासाठी उभा केला ना हे काम आम्ही 60 वर्षात केलं। त्यामुळे 60 वर्षात आम्ही काय केला हा प्रश्न विचार नका, नवीन काहीतरी सांगा। पण मला अतिशय आनंद वाटतोय की आज 75व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आज रस्त्यावर उतरून हा अमृत महोत्सव साजरा करतोय। साजरा करत असताना प्रत्येकाला आपण भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे आणि भारताच्या जडणघडणी निर्णय प्रक्रियेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले 23 वर्ष तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांमुळे त्या शेवटच्या माणसाची सेवा करण्यात आपल्याला यश आलंय। त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासमोर नतमस्तक होते की तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या विश्वासामुळे हा पक्ष आज उभा आहे। संघर्ष झाला, 2.5 वर्ष सत्ता गेली आता जाईल, म्हणजे तोपर्यंत हा हा म्हणतात इलेक्शन येईल, आता 2.5 वर्षांनी इलेक्शन येईल का नाही मला माहिती नाही, कारण का ज्या पद्धतीने रुसवे फुगलेत मला वाटतं घरात बायको पण एवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगतायत, म्हणजे हास्यास्पद झालेलं आहे खरं। ह्याचा मोबाईल बंद, त्याचा मोबाईल बंद, म्हणजे मला असं वाटतं की चेष्टा होऊन राहिली आमची। मी तर दिल्लीत गेले होते तेव्हा दिल्लीवाले मला म्हणत होते का तुमच्याकडे मोबाईल नॉट रिचेबल आहे, काय नवीन सुरू केलंय, कुठला नेता असा असू शकतो जो नॉट रिचेबल असू शकतो, मला सांग नेता कसा असला पाहिजे किंवा पदाधिकारी जो 24 तास रिचेबल असला पाहिजे, नाही तो उपयोग काय। मग मोबाईल बंद करायचा आपल्याला अधिकार नाहीये कारण आपण लोकप्रतिनिधी आहोत। मग तुम्ही कुठल्या तरी कंपनीत नोकरी केल्या तुम्ही 12 तास आले की जरूर बंद करा, नाही तो अधिकार आहे तुम्हाला। त्यामुळे एवढे रुसवे फुगवे करून महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणाला न शोभणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्याच्यात कुठल्या संघटनेचं म्हणून नाही पण महाराष्ट्राचं नाव खराब होते हे खूप दुर्दैव आहे। तुम्ही बघताय बिहारमध्ये काय संघर्ष झाला, पण त्याच्यात ना 5-स्टार हॉटेल होतं ना त्याच्यात कुणाला कुठे डाऊन म्हणून ठेवलं होतं। त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राने एक वेगळा बदल घडवला पाहिजे। आज मला असं वाटतं आपण ठरवलं पाहिजे की खरंच
हे फाईव्ह स्टारचं कल्चर आपल्याला शोभणार आहे का? दुसऱ्या राज्यात जाऊन कोणीतरी राहता? अरे ज्या माती ज्या लोकांमधून निवडून आलो ना, त्यांच्या त्यांनाच जर तुम्ही तोंड दाखवू शकत नसाल तर दुसऱ्या राज्यात जाऊन तोंड दाखवून उपयोग काय? तिथे कोण विचारतो आपल्याला? आणि मी त्यांच्या जागी असते ना, तर मी जाऊन माझ्या मतदारसंघात मांडी घालून बसले असते की बाबा मी काही निर्णय बदललेला आहे, तुम्ही माझ्या बरोबर उभे राहा. दुसऱ्या राज्यात जाऊन कशाला बसायचं? हॉटेलमध्ये बसून, ते पण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. पण सर्वसामान्य जनतेची सेवा करणारी लोक, शेवटचा माणूस आपल्यासाठी प्राधान्याने पहिला. जनता दरबार दादाचा, जयंतरावांचा, दिलीपरावांचा, भुजबळ साहेबांचा, जितेंद्रावान, या राजेश टोपेंचा, या सगळ्यांचे जनता दरबार तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले. आपले नेते इथे बसून राहायचे म्हणजे त्यांना मंत्रालयात पास कर, चेकिंग कर काही नाही. इथे ना पास ना चेकिंग ना काय. प्रत्येकाने या आपल्या नेत्याला भेटा, आपलं काम करून जा. आणि हसत हसत म्हणजे इथून तो थोडासा टेन्शन मध्ये येतो, आपल्या नेत्याला भेटून ह्या दारातून जातात ना, त्याच्या चेहऱ्यावर जो चेहऱ्यावर ते आनंद असतो, त्याच्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काय कशाला. आणि सत्ता कशासाठी असते? सत्ता ही सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी एक टूल, एक यंत्रणा असते. नाही तर सत्तेचा उपयोग काय? अनेक मंत्री होऊन गेले, हो असे होऊन गेले गेले, काल पण झाले बरेचसे. किती लोकांची नावं लक्षात आहे आणि कुणाकडे कुठलं खातं आहे कुणाला लक्षात आहे? तो टीव्ही सांगतो म्हणून म्हणायचं हो हो हे खातं. कर्तृत्व हे पदातून येत नाही, हे कृतीतून येत. आणि ही कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्ते आणि सहकार्यातून दिसते. म्हणून तर आपला पक्ष इतके वर्ष आहे. या देशामध्ये तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळे हे आज जे काम चाललंय हे पूर्ण आपल्याला पुढे करायचंय. माननीय दादांचं मार्गदर्शन आपल्याला आता होईलच. त्याबरोबर पुन्हा एकदा या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पाऊस असताना ही तुम्ही आला. खूप छोटी छोटी मुलंही तिथे आम्ही पदयात्रा करत आहोत. त्या पदयात्रेत सगळ्यात पुढे तो आरमान पुढे गेला, तेव्हा कोणाशी पुढे गेला तो. हा, ही सगळी लहान लहान मुलं चालत आली, त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे आभार मानून मी दादांना विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.